सध्या देशात दररोज वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीनं वाहन चालक वैतागले असताना राज्यात आता विशेषतः विदर्भात कोरोनाचा संसर्ग वाढलाय. राज्यात पुन्हा लॉकडाऊन होत आहे आणि त्यामुळे जनतेचा जीव टांगणीला लागला असता लवकरच राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती 100 पार करण्याचं लक्ष दिसून येत आहे. तर पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढल्यानं बाजारपेठेत वस्तूची वाहतूक खर्च वाढल्यानं जवळपास सर्वच वस्तू या किमतीत वाढ असल्यामुळे वाढत्या महागाईनं जनता मात्र हवालदिल झाली आहे. याच उलट आज देशात केंद्रात एकाच पक्षाचं सरकार तर राज्यात दुसऱ्या पक्षाचं सरकार असून दोन्ही पक्षांचे नेते मात्र एक दुसऱ्यावर आरोप लावण्याच्या या पलीकडे काहीही करत नसताना दिसत आहेत. देशात अनेक राज्यांनी आपल्या काही स्थानिक कर कमी करून जनतेला पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीपासून काही अंशी दिलासा दिला. या उलट आज राज्यात मात्र पेट्रोल डिझेलच्या किमती मात्र गगनाला भिडल्या असल्यामुळे जनता मात्र हवालदिल झाली आहे. तर दुसरीकडे राज्यात विशेषतः विदर्भात कोरोनाचा संसर्ग वाढला असून राज्यात पुन्हा लॉकडाऊन होत असल्यामुळे दररोज रोजंदारी करणाऱ्या जनतेचं मात्र वाढत्या महागाईनं कंबर डमोडलंय. प्रतिनिधी अमोल सांगाणी, न्यूज टुडे 24, यवतमाळ.